हे दाखल होण्याच्या अगोदर मी आणि माझा त्यांचा कॉमन मित्र आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांनी जे सांगितलं की मी गुन्हा केला म्हणून माफ मागितली चुकीचं आहे. मी त्यांना हे सांगितलं की मी आणि माझा परिवार या आमदार पदापर्यंत पोहोचण्यासाठी 22 वर्ष माझ्या आयुष्यातले खर्च झालेले. तुम्ही जर खोटा गुन्हा दाखल केला तर माझ्या राजकीय जीवनाला त्रास होईल. आणि तुम्ही असं खोटं करू नका. तुमचं जे काय आहे ते केबलच्या विषयामध्ये ज्याच्याबद्दल तुमचं त्याच्याबद्दल तुम्ही करा हे सांगितलं. आणि मी आणि त्याचा मित्र आमच्या दोघांचा कॉमन मित्र आम्ही दोघांनी त्यांना तीच विनंती करत होतो. शेवटी त्यांचे माझे जुने संबंध असल्यामुळे मी त्यांना ती विनंती करतो. तुमच्या गैरसमजातलं काय विषय झाला असेल तुम्ही गैरसमज काढा. परंतु तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल करू नका अशी मी त्यांना विनंती केली. खरं तर तुमच्या चॅनलचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना मी चॅनलला सुद्धा सांगेल की तुम्ही पहिल्या दिवशी माझी बाईट घेतली परंतु ज्या ऑडिओ क्लिपच्या आधारे माझ्यावरती गुन्हा दाखल झाला दुर्दैवानं एकाही चॅनलने ती ऑडिओ क्लिप दाखवली नाही. तुम्ही ती दाखवा. महाराष्ट्राला कळू द्या की एका चांगल्या राजकीय कार्यकर्त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त कशा पद्धतीने होत आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे समाजाला कळू द्या. तुम्ही ते दाखवलं नाही. माझी विनंती आज तुम्ही ते दाखवा. हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्या विरुद्ध 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच प्रकरणात तक्रारदार रवींद्र लक्ष्मण बराटे यांचीच चौकशी पोलीस खात्याकडून केली जात असल्यामुळं त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत या खंडणी प्रकरणाबाबत पुरावे सादर केले. ऑगस्ट महिन्यात ई विजन टेली इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांचे कोंडवा भागात काम सुरू होते तेव्हा त्यांच्या कामगारांना गणेश कामठे यांनी तुम्हाला या भागात काम करायचे असेल तर आमदारांना 50 लाखांची खंडणी द्यावी लागेल असे सांगितले. पण या धमकीला न जुमानता कंपनीने काम चालूच ठेवलं. त्यानंतर कंपनीच्या वायर चोरीला जाऊ लागल्या. याबाबत आमदार योगेश टिळेकर यांना बराटे यांनी फोन करून सांगितले. त्यानंतर टिळेकरांनी थेट मी कामठे यांना ओळखत नाही असे सांगितले. तेव्हा मात्र बराटे यांनी पुन्हा जर खंडणीची धमकी आल्यास मी सरळ पोलिसात तक्रार करेन असे सांगितले. त्यानंतर पुढे योगेश टिळेकर यांचे भाऊ चेतन टिळेकर यांनी केबल कंपनीच्या मालकाला फोन लावून खंडणीच्या रकमेत तडजोड करायला लावली. या सर्व फोनवरील संभाषणाचं ध्वनिमुद्रण केबल कंपनीद्वारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसह 8 सप्टेंबर रोजी देण्यात आलं. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमधून टिळेकरांच्या चौकशीसाठी फोन करण्यात आला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. पण त्यानंतर टिळेकर यांनी थेट वाडा हॉटेल बिबीवाडी येथे बराटे यांची भेट घेतली. हात जोडून तक्रार मागे घेण्याकरता विनंती केली तरी देखील बराटे यांनी तक्रार मागे घेतली नाही आणि म्हणूनच आपल्या सत्तेचा वापर करीत त्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची बदली देखील करण्यात आली. एवढंच नाही तर आरोपींची चौकशी करण्याऐवजी तक्रारदाराची चौकशी करण्यात येत आहे अशी खंत बराटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली. हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार योगेश टिळेकर व त्यांचे बंधू आणि गणेश कामठे या तिघांविरुद्ध मी कोंडा पोलिसचे नेते 50 लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार दिली आहे. त्याबाबत नुकतंच काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आल्या की सहपोलीस आयुक्त हे फिर्यादी म्हणजे माझीच चौकशी केवळ धंद्याच्या बाबतीत करीत आहेत. त्यामुळं मी आज आपल्यासमोर जे पुरावे देत आहे क्लिपद्वारे तो विषय असा आहे की ऑगस्ट महिन्यात आमचं ई विजन टेली इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने हडपसर विधानसभेतनं कोंडा भागातले केबल ऑप्टिक टाकण्याचं काम चालू होतं. ते काम चालू असताना गणेश कामठे नावाचा व्यक्ती त्याच्यावर 4-5 गुंड आमच्या कामगारांना धमक्या देऊन म्हणत होते की तुम्हाला या भागातनं जर काम करायचं असेल तर आमदारांना 50 लाख रुपये खंडणी तुम्हाला द्यायला लागेल त्यापोटी. त्याप्रमाणे कंपनीला कळल्याप्रमाणे कंपनी सांगितलं काम बंद करायचं नाही, आपलं अधिकृत कामे चालू ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी 1.5 किलोमीटर वायर चोरून नेली. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा टाकली, परत त्यांनी वायरी तोडल्या, परत आम्ही ते टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी मी आमदार योगेश टिळेकरांना फोन केला की तुमच्या नावाने योगेश कामठे नावाचा व्यक्ती 50 लाखाची खंडणी मागतोय. ते म्हणाले मी उद्या येऊन तुम्हाला भेटतो. त्याप्रमाणे आमदार मला मेघदूत हॉटेल बिबवाडी येऊन समक्ष भेटले. त्या मीटिंगमध्ये त्यांच्यावर माझी चर्चा झाली की तुमच्या नावाने योगेश कामठे नावाचा व्यक्ती खंडणी मागतोय. त्यावर ते म्हणाले की कोण योगेश कामठे मी ओळखतच नाही. मग मी म्हणालो की इथून पुढे त्या नावाचा व्यक्ती आला तर मी पोलीस केस करणार आहे. मग मात्र म्हणतात नाही नाही तिथं 3-4 गणेश कामठे, त्यातला एक माझा मित्र केबलवाला आहे. मग मी सांगितलं 100% तोच असेल, तुम्ही त्याला समजून सांगा नाही तर मी पोलीस केस करणार. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी आमदारांनी स्वतः सख्या भाऊ आहे त्यांचा चेतन टिळेकर
त्याच्या मोबाईलवरनं आमच्या कंपनीच्या मालकांना फोन केला राहुल गोनकोटेंना आणि म्हणाले की तुम्ही डायरेक्ट आमच्या ते गणेश कामटेला येऊन भेटा. तेव्हा त्यांनी सांगले त्यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न केला, ते ऐकत नाहीत. मग योगेश टिळेकरने तोच फोन त्यांचा सख्खा भाऊ चेतन टिळेकरच्या हातात दिला. तेव्हा चेतन टिळेकर म्हणले की मी आमदारांचा भाऊ बोलतोय, तुम्ही इथं या माझ्याकडं. तेव्हा त्यांनी आमच्या मालकाने सांगले अहो ते तुमचा गणेश कामटे 50 लाख रुपये मागतोय, त्यांना तुम्ही या मी तडजोड करून देतो. हे आम्ही सगळं ध्वनिमुद्रित करून कोंढा पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली 8 सप्टेंबरला. ही बाब पोलीस स्टेशनवरनं 12 सप्टेंबरला आमदारांना पोलीस इन्स्पेक्टर मिलिंद गायकवाडांनी सांगितली की तुम्ही चौकशीला या. तेव्हा आमदारांनी चौकशीला न जाता वाडा हॉटेल बिबवाडी इथं माझी भेट घेतली आणि तिथे 38 मिनिटं हात उडून मला विनंती करत होते की झाली चूक माफ कर, तक्रार मागं घे. मी त्यांना सांगले मी तक्रार मागं घेत नाही, मी घेणार नाही. तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी स्पेसिफिक सांगितलं होतं की तुमच्या नावाने तो माणूस खंडणी मागतोय, तरी तुम्ही आमच्या मालकांना का फोन करून तिथे बोलवलं तडजोड करायला. तेव्हा त्यांनी शेवटी 38 मिनिटात त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी माझे पाय धरून रडत माफी मागण्याचा प्रयत्न केला आणि मला म्हणाले की माफ कर. मी त्यांना सांगलं मी माफ करणार, मी FIR नोंदवणार म्हणजे नोंदवणार. त्याप्रमाणे FIR नोंदवली गेली. FIR नोंदवल्यानंतर यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करून टाकली आणि आरोपींची चौकशी करण्याऐवजी माझीच चौकशी सुरू केली आहे. वास्तविक पाहता मी 2000 सालापासून केबल व्यवस्थेत आहे. 18 वर्ष माझ्या ह्याच तक्रारी आहेत वेळोवेळी दाखल की स्थानिक नगरसेवक, स्थानिक गुंड आणि आमदार हे केबल व्यवसायकांना त्रास देतात, खंडणं मागतात, केबल तोडतात आणि त्याच्याबद्दल कारवाई देखील वेळोवेळी झालेली आहे. हे पहिलं गव्हर्नमेंट असं आहे भाजप की त्यांच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली तर फिर्यादीची चौकशी चालू केली.